नमस्कार, मी अनुजा कुडतरकर, तरुण भारतच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। घरगुती सिलिंडर जोडताना नॉब उघडल्यानंतर अचानक आगीशी संपर्क आल्याने सिलिंडरने घरातच पेट घेतल्याची घटना कणकवली शहरात घडली। जळकेवाडी येथील कृष्णा अनंत चव्हाण यांच्या घरी गुरुवारी सकाळी 8:30 सुमारास ही घटना घडली। कृष्णा यांचा मुलगा राजू यांनी धाडसाने सिलिंडर उचलून किचनच्या बाहेरील पडवीत टाकला। तेथे सिलिंडरचा स्फोट होऊन नजीकच्या काही वस्तू जळाल्या। वन्य प्राण्यांपासून शेती आणि आत्मसंरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे बंदूक वापरण्यासाठी परवाने मागितले असता शेतकरी बंदुकीने वन्य प्राण्यांची शिकार करतील असे सांगत परवाने नाकारल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केलाय। संघटनेतील सर्वच शेतकरी त्यांना प्रतिज्ञापत्राद्वारे नोटीस देणार आहेत। त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला। विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात बारासागरी मैलापलीकडील राष्ट्रीय सागरी हद्दीत पर्ससीन नेट मासेमारीसाठी शिफारस करण्याकरिता केंद्रीय मत्स्य विकास मंत्रालयाने समिती स्थापन केली आहे। कोचीन येथील केंद्रीय सागरी मत्स्यकी संशोधन संस्था संचालक यांच्या अध्यक्षतेखाली या 9 सदस्यीय समितीत 5 नोव्हेंबर पर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आम्ही संविधाननिष्ठ भारतीय अभियानाच्या वतीने कुडाळ येथे बुधवारी सायंकाळी संविधान बचाव पदयात्रेचं आगमन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे झालं। तेव्हा कुडाळवासियांनी या पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केलं। मालवण येथून काल भगतसिंह जयंतीदिनी या यात्रेला सुरुवात झाली। 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी शिरोडा येथे या यात्रेची सांगता होणार आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। तिलारी विकसित करून रोजगार निर्माण करावा ही मागणी घेऊन स्थापित झालेल्या तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचला आता स्थानिक गाव तसेच बाजारपेठ क्षेत्रातून मोठा पाठिंबा मिळत आहे। अवघ्या आठवड्यात या मंचामध्ये 350 हून अधिक सदस्यांनी नोंदणी केली आहे। जवळपास 12 सरपंचांनी पाठिंबा पत्रे दिली आहेत। मालवण धामापूर येथील भगवती मंदिरात देवस्थानासंदर्भातील शशिकांत गावडे यांचे उपोषण अद्यापही कायम आहे। मालवण तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी गावडे यांची भेट घेतली। सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्याचा सल्ला देत त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र गावडे यांनी विनंती फेटाळली। वन विभागाच्या खारपुटी व सागरी जैवविविधता प्रतिष्ठानच्या सहकार्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांच्या माध्यमातून रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील वन्य प्राण्यांच्या बचावासाठी रुग्णवाहिका पुरवण्यात आली आहे। 4 दिवसांपूर्वीच येथील विभागीय वनाधिकारी कार्यालयात या रुग्णवाहिका दाखल झाल्यानं वन विभागाच्या सध्याच्या ताफ्यात आणखी एका अत्याधुनिक वाहनाची भर पडली आहे। रत्नागिरी तालुक्यातील जांभरुण येथे 2 वर्षांपूर्वी एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडलेली होती। या प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने 7 वर्षांची सक्त मजुरी आणि 10,000 दंड अशी शिक्षा सुनावली आहे। सविस्तर माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।